गुड मॉर्निंग। सर्वानी दिसते का? एक मिनट टेस्टिंग करतो मी। ओके सो वेलकम टू द कॉम्पिटिटिव फार्मा। यू कैन कमेंट मी युअर प्रॉब्लम ऑल्सो। यस, आवाज येतोय सर्वांना? आता बरेच जण चा प्रॉब्लेम असा आहे की काही जणांना मी कालच सांगितलं होतं, जर प्रॉब्लेम असेल तर मला कालपर्यंत सांगा। तर हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, हे परत तुम्हाला दिसेल, ठीक आहे? तर त्याचं काही तुम्ही टेन्शन नका घेऊ की हा आपल्याला दिसणार आहे का नाही। तर बघा, ज्युरिसप्रुडन्स आपल्याला काय करायचं आहे, आज पूर्ण रिव्हिजन करायचंय। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। मला एकदा सांगा, लँग्वेज कोणती प्रेफर करायची, मराठी का इंग्लिश का हिंदी? ओके, इंग्लिश तर मध्ये मध्ये येणारच आहे। असे आहेत का कोणी की ज्यांना मराठी बिलकुल कळत नाही? असं असेल तर मला कमेंट करा। ओके, कोणी स्पेशली असेल मराठी कळत नाही असं कोणी आहे का? तर मग मला हिंदीत चालू करता येईल, कमेंट करा मला। हिंदी वाला कोणी असेल तर स्पेशली सांगा मला लवकर, क्विक, की हिंदी म्हणून। ठीक आहे, मराठीत म्हणतायत मॅक्झिमम, कोणी हिंदी बद्दल बोलत नाही, ठीक आहे? मध्ये मध्ये मी हिंदीचा पण उल्लेख करेल। तर ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घालता। तर बघा, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स चा आपल्याला होल रिव्हिजन करायचं आहे। ओके, सो तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करत असताना काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तेवढेच आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, ठीक आहे? उसका हमें रिव्हिजन करना है, जो जो चीजें इम्पॉर्टंट है उसी का हम यहाँ पे क्या करेंगे, रिव्हिजन करेंगे, ठीक है? सो देखिए, पहले तो फर्स्ट एमसीक्यू एग्जाम में ये क्वेश्चन बहुत से कॉमन है कि ईयर क्या है, ठीक है? सगळ्या ऍक्टचे जे तुम्हाला वर्ष आहेत ते वर्ष तुम्हाला काय करायचे तर माहीत करून घ्यायचे, ठीक है? सगळ्या ऍक्टचे काय करायचे तुम्हाला वर्ष माहीत करून घ्यायचे।
तर बघा, वेट, तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट बघा 1940चा आहे, ठीक आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट रूल कधीचा आहे, 1945चा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, कन्फ्युजन होतं की ते कधीचा हे आहे, रूल्स कधीचा आहे यामध्ये. काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय, त्यांनी मला कालच ऍड करायला सांगायला पाहिजे. तर बघा, आपला NDPS, ठीक आहे. NDPS मीन्स वॉट? नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985, 1985 चा आहे. डेंजरस ड्रग ऍक्ट 1930, पॉयझनस ऍक्ट 1919, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेसी ऍक्ट 1971, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज 1954, फार्मसी ऍक्ट आता सांगितलं 1948, मेडिसिनल टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट 1955. बघा, तुम्हाला डायरेक्ट एमसीक्यू मध्ये इयर विचारणार, ठीक आहे. आपको क्या पूछेंगे, इयर पूछेंगे डायरेक्टली, ठीक आहे. तो आपको क्या मालूम होना जरूरी है, फर्स्ट आपको क्या मालूम होना जरूरी है, इयर, ठीक है. ये एक तो कॉमन ईयर है जो आपके सिलेबस में है. इससे थोड़ा सा अलग मैं बताता हूँ, इंडियन मेडिकल काउंसिल एक्ट, इंडियन मेडिकल काउंसिल एक्ट 1956, ठीक है. देन जो इंपॉर्टेंट है, मेंटल हेल्थ एक्ट, वही मैं यहां पे बता रहा हूं, ठीक है. मेंटल हेल्थ एक्ट 1987, देन इंडियन पेटेंट एक्ट, इंडियन पेटेंट एक्ट 1970. ठीक आहे. तर बघा, इंडियन पेटंट ऍक्ट झाला 1970. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आपल्याला आहे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट. शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1940, ह्यालाच काय म्हणतात, दुकाने अधिनियम. ओके, मुंबई दुकाने अधिनियम वगैरे ह्याला जे म्हणतात ते 1941. AICTE, All India Council of Technical Education चा जो ऍक्ट आहे तो 1987 चा आहे, ठीक आहे. हा कोणता आहे, 1987 चा काय तो ऍक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा,
ड्रग अँड मॅजिक रिमेडी ऍक्ट 1954 आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इयर कोणता आपला? ड्रग अँड मॅजिक, ठीक आहे, ड्रग अँड मॅजिक रिमेडी ऍक्ट. त्याच्यानंतर आता जो सध्या कोविडमध्ये जे निर्बंध लावलेत तर त्याच्यामध्ये इपिडेमिक डिसीज ऍक्ट तो महत्वाचा आहे, ठीक आहे, 1897 आहे तो. कधीचा आहे? ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इपिडेमिक डिसीज ऍक्ट कधीचा आहे? 1897. काय तो ऍक्ट आहे, ठीक आहे. बघा, ही इम्पॉर्टंट ऍक्ट आहे. त्याच्यानंतर आता अजून एक इम्पॉर्टंट ऍक्ट आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा ऍक्ट आहे 1956. तर ही सगळी काय आहेत, इम्पॉर्टंट काय आहेत, ही ऍक्ट आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला ह्याचे काय लक्षात ठेवायचे, तर आपको इसका क्या ध्यान में रखना है, इसका इयर ध्यान में रखना है, ठीक है. तो इस पे एमसीक्यू आपको आने वाला है, इसका क्या करना है आपको, ईयर में ध्यान में रखना है. नेक्स्ट इम्पोर्टेंट क्या करेंगे, अभी डेफिनेशन देखेंगे कि इम्पोर्टेंट डेफिनेशन क्या है. ठीक है, तो देखिए इम्पोर्टेंट डेफिनेशन में क्या है, फर्स्ट ड्रग का मतलब क्या है. आवाज येतोय सर्वांना, जरा कमेंट करा, मध्ये मध्ये कमेंट करत जा, येतोय म्हणून, ठीक आहे. तर बघा, ड्रग की डेफिनेशन देखिए, शॉर्ट में यहां पे बताता हूं. ऑल द मेडिसिन इंटरनली एंड एक्सटर्नली जो यूज करते हैं, इसके लिए ह्यूमन बींग के लिए, एनिमल के लिए, सभी के लिए यूज करते हैं. पर्पज क्या है? डायग्नोसिस करना, ट्रीटमेंट करना, मिटिगेशन करना और प्रिव्हेंशन करना आणि प्रिव्हेंशन करणं, ठीक आहे. म्हणजे असा सबस्टन्स की जो माणसामध्ये आणि प्राण्यांमध्ये डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन आणि प्रिव्हेंशन करण्यासाठी वापरण्यात येतं. आणि किंवा रिपेलिंग द इन्सेक्ट, इन्सेक्टला रिपेल करण्यासाठी पण जो वापरला जातो, ओके, मॉस्किटोला रिपेल करण्यासाठी त्याला सुद्धा काय म्हणतात, ड्रग म्हणतात. लक्षात घ्या, इन्सेक्टला रिपेल करण्यासाठी म्हणजे तुमचे ओडोमॉस वगैरे जे आहेत किंवा लिक्विड वगैरे ज्या कॉईल आहेत, हे सुद्धा ड्रगच्या डेफिनेशन मध्ये येतात, ठीक आहे. गुड नाईट लिक्विड, ओके, वो भी क्या आते है, ड्रग के डेफिनेशन मध्ये आहे, ओके. सच सबस्टन्सेस अदर दॅन फूड, फूड सोडून दुसरे जे सबस्टन्सेस आहेत, दॅट अफेक्ट द स्ट्रक्चर और एनी फंक्शन, आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शन चेंज करणारे, पण फूडला सोडून त्यांना काय म्हणायचं, ड्रग म्हणायचं, ओके. त्या सगळ्यांना काय म्हणायचं, ड्रग, त्या सगळ्यांना ड्रग म्हणायचे. त्याच्यानंतर बघा पुढचं डेफिनेशन म्हणजे हे ड्रग मध्ये, हे सगळे काय ड्रग मध्ये येतात. ऑल द सबस्टन्सेस एम्प्टी जिलेटिल कॅप्सूल, बघा एम्प्टी जिलेटिल कॅप्सूल चे जे कंपोनंट आहेत ते सुद्धा काय येतात, ड्रगच्या डेफिनेशन मध्ये येतात. आणि सगळे डिव्हायसेस, ऑल द डिव्हायसेस इंटेंडेड फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल यूज इन डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन, प्रिव्हेंशन, ठीक आहे. म्हणजे डिव्हाइस जे वापरतात ते सुद्धा कशा येतात, म्हणजे ग्लुकोमीटर असेल तुमचं, थर्मामीटर असेल तुमचं, ठीक आहे, तर ते सुद्धा कशात येतात, ड्रगच्या डेफिनेशन मध्ये येतात, ठीक आहे. तर ड्रगची डेफिनेशन कशी येतं, ब्रॉड डेफिनेशन आहे पीजीमध्ये. त्याच्यानंतर बघा अडल्ट्रेट ड्रग म्हणजे काय, ठीक आहे. अडल्ट्रेट ड्रग मध्ये अडल्ट्रेट ड्रग म्हणजे काय बघा, द ड्रग अडल्ट्रेट म्हणजे काय की त्याचा होल पार्ट किंवा इन पार्ट किंवा काही पार्ट फेल दी प्युरिटी डिकम्पोज्ड, डिकम्पोज झालाय, घाणेरडा झालाय, खराब झालाय, ठीक आहे. तर त्याला आणि तरी पण तो ड्रग काय केला जातोय, दिला जातोय. म्हणजे समजा उदाहरणार्थ असा ड्रग आहे, ओके, असा ड्रग आहे,
और इसका कुछ पार्ट जो है वो क्या है, फेल्दी प्यूटरी डिकम्पोज हुआ है और फिर भी वो ड्रग डिस्पेंस किया जा रहा है, तो उस ड्रग को क्या कहेंगे, एडल्टरेटेड ड्रग। देन देखिए, ड्रग हैज बीन प्रिपेयर्ड पैक एंड स्टोर्ड। प्रिपेयर किया है, बनाया है, पैक किया है, स्टोर किया है, कहां पे, इनसैनिटरी मीन्स गलिच्छ ठिकाणी जर बनवला असेल, प्रिपेयर केला असेल, तयार केला असेल, पॅक केला असेल गलिच्छ ठिकाणी, तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, अडल्टरेटेड ड्रग। त्याच्यानंतर बघा, कंटेनर जे आहे ड्रगच, ज्याच्यामध्ये ड्रग ठेवलाय त्याचा जर कोणताही पार्ट जर पॉयझनस जर असेल तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग म्हणायचं, ठीक आहे। कलर, एखाद्या ड्रग मध्ये जो कलर डीएनसी ऍक्ट मध्ये सांगितला आहे तो सोडून दुसरा कलर जर वापरला असेल तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग म्हणायचं, ठीक आहे, त्याला सुद्धा काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग म्हणायचं। बघा, लक्षात घ्या, म्हणजे कलर सुद्धा डिफरंट वापरला असेल तर तरी सुद्धा त्याला काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग म्हणायचं। इट कंटेन एनी हार्मफुल अँड टॉक्सिक सबस्टन्सेस विच मे इंजुरीज, हार्मफुल आणि टॉक्सिक सबस्टन्स असतील आणि ते हेल्थला इंजुरियसला इंजुरियस टू हेल्थ असतील तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग म्हणायचं। आणि अशा कोणताही सबस्टन्सेस मिक्स्ड विथ इट सो रेंडर टू द क्वालिटी, आणि एखाद्या ड्रग मध्ये बघा, एखाद्या ड्रग मध्ये कोणताही दुसरा एखादा सबस्टन्स टाकलाय जेणेकरून क्वालिटी आणि स्ट्रेंथ मध्ये प्रॉब्लेम आलाय तरी त्याला काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग। लक्षात घ्या एवढ्या सगळ्या डेफिनेशन, म्हणजे तुम्हाला काय विचारणार, अडल्टरेट ड्रग मीन्स बघा, त्याचा जर पार्ट डिटोरिएट झाला असेल किंवा एखाद्या गलीच्या ठिकाणामध्ये प्रिपेअर्ड स्टोअर केला असेल किंवा कंटेनर डिकम्पोज होऊन पॉयझनस झाला असेल किंवा कलर डिफरंट टाकला असेल किंवा हार्मफुल सबस्टन्सेस त्याच्यामध्ये असतील जे आरोग्याला धोकादायक आहे किंवा त्याच्यात काही मिक्स केले असेल ज्याच्यामुळे क्वालिटी आणि स्ट्रेंथला प्रॉब्लेम आला असेल, ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, अडल्टरेट ड्रग। इसको क्या कहना है, अडल्टरेट ड्रग। मिसब्रँडेड ड्रग म्हणजे काय बघा, हे बघा, कलर कोटेड पावडर पॉलिश, एखादा ड्रग आहे ठीक आहे, पण त्याला काय केलंय, कलर मारलाय, कोट केले, पावडर वगैरे त्याच्यात ऍड केले, का केले, लपवण्यासाठी। काय लपवायचंय, ड्रग डॅमेज आहे, डॅमेज ड्रगला लपवण्यासाठी जे काम केलेले तसा ड्रगला काय म्हणायचं, मिसब्रँडेड। पण हे डॅमेजला लपवण्यासाठी जे काम करतात, म्हणजे वरी पॉलिश करायचं, त्याला कोटिंग करायची, त्याला एकदम जबरदस्त बनवायचं, उसको बहुत अच्छा बनाने का, ठीक है, बहुत उसको क्या करने का, जबरदस्त, त्याला खूप काय करायचं, चांगलं बनवायचं जेणेकरून त्याची तो एकदम जबरदस्त एक ते त्याचा रिझल्ट आला पाहिजे किंवा काहीच रिझल्ट येणार नाही किंवा भारी रिझल्ट येईल, दोन्हीपैकी एक होईल, ठीक आहे। तर अशा ड्रगला काय म्हणायचं, मिसब्रँडेड, म्हणजे ओरिजिनॅलिटी त्याची लपवली आहे, डॅमेज झाले काहीतरी, त्याला पॉलिश विलिश केलेले, ठीक आहे, किंवा एखादा जर लेबल व्यवस्थित केला नसेल, ठीक आहे, लेबल जर व्यवस्थित केला नसेल तर त्याला सुद्धा काय म्हणायचं, मिसब्रँडेड। बघा, लक्षात घ्या, म्हणजे डॅमेज लपवण्यासाठी केले, लपवण्यासाठी जे काम केले ते बी मिसब्रँडेड मध्ये येतं, लेबल बी नीट नसेल केलं ते पण मिसब्रँडेड मध्ये येतं। तुम्ही आता रेमडेसिवीरचं पाहिलं, काय काय लेबल त्याचे कसे होते, चुकीचे होते, तर ते सगळं काय मिसब्रँडेड ड्रग वगैरे असू शकतो। तो इट्स लेबल ऑल कंटेनर ऑर एनिथिंग accompanying the drug bear any statement design or device which make the false, asa label varti kai pan ekada statement dile ki je chukiche hai, theek hai, false hai, wo kya hai, galat hai, to usko bhi kya kehna hai, misbranded drug, theek hai, tela sudha kya manayche, misbranded drug tela sudha manayche, mhanje chukiche jar he asel tar statement asel tar tela baga, mang lakshat gya, लेबल नीट असेल, चुकीचं स्टेटमेंट असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर कलर कोट पावडर पॉलिश केला असेल, हे सगळे कसे येतात, मिसब्रँडेड मध्ये येतात। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे स्पुरियस ड्रग, ठीक आहे, ठीक ठीक आहे, स्पुरियस ड्रग मध्ये बघा, स्पुरियस ड्रग म्हणजे काय येतो,
बघा, मॅन्युफॅक्चर अंडर द नेम विच बिलॉंगिंग टू द अनादर ड्रग. बघा, म्हणजे नाव वेगळं, ओके. म्हणजे समजा एखादी कंपनी आहे, तिचं ड्रग आहे आणि आतमध्ये दुसराच ड्रग आहे, ठीक आहे. म्हणजे वर लेबल वेगळे, मॅन्युफॅक्चरिंग वेगळे आणि ड्रग वेगळे, त्याला काय म्हणायचं? स्पुरियस. उसको क्या कहना है? स्पुरियस. देन एनी सब्स्टिट्यूट और अनदर ड्रग और रिझेम्बलिंग ड्रग. बघा, म्हणजे ड्रगच्या ठिकाणी काय केलं, दुसरा एखादा ठेवलाय किंवा त्याच्यासारखाच दिसणारा दुसरा एक ड्रग ठेवलाय, पण विकल्या चाललाय त्याच ड्रगच्या नावानं, दॅट इज द स्पुरियस. मीन्स बघा, सब्स्टिट्यूट किंवा अनदर ड्रग, रिझेम्बल मीन्स सारखा ड्रग, ठीक आहे. जर असेल लेबलवर पण तसं दिलं असेल, ओके, लेबलवरती नाव एका ड्रगचं आहे, आतमध्ये ड्रग दुसरा आहे, दॅट इज द स्पुरियस. अशा सगळ्यांना काय म्हणायचं? स्पुरियस म्हणायचं, ठीक आहे. किंवा बघा, 50 CS आर डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे अशी कंपनी 50 जो की 50 CS मीन्स नाम है उस कंपनी का उस लेबल पे, लेकिन वो कंपनी अस्तित्व में नहीं है, ठीक है, ती कंपनी का अस्तित्व नहीं है, तर काय म्हणायचं त्याला? स्पुरियस ड्रग म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? स्पुरियस. सब्स्टिट्यूट होली और पार्टली. समजा उदाहरणार्थ एवढा ड्रग आहे तर त्याच्यातला थोडाफार दुसरा ऍड केलाय किंवा पूर्णच्या पूर्ण दुसरा ऍड केलाय, त्याला पण काय म्हणायचं? स्पुरियस ड्रग म्हणायचं, ठीक आहे. एखाद्या ह्यानं मॅन्युफॅक्चर केले पण ते प्रॉडक्टच नाही आतमध्ये. जसं रेमडेसिवीर मध्ये बघा, पाणी टाकून दिलं काय काय बोगस ड्रग माफियाने, तर त्याला काय म्हणायचं? स्पुरियस ड्रग म्हणायचं, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? स्पुरियस. म्हणजे वर लेबल आहे सगळे आणि आतमध्ये ड्रग नाही, दुसरंच काहीतरी दिलंय, त्याला काय म्हणायचं? स्पुरियस ड्रग, ठीक आहे. तर हे शॉर्ट मध्ये बघा, तुम्हाला लक्षात घ्या, एमसीक्यू मध्ये तुम्हाला 101% काय होतं, ह्या डेफिनेशन येतात, ठीक आहे. ह्या काय येतात? डेफिनेशन येतात एमसीक्यू मध्ये की स्पुरियस ड्रग कोणता आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचे की एक नाव आहे, ड्रग दुसरा आहे, कंपनी चुकीची आहे, ओके, सब्स्टिट्यूट केलाय ड्रगला थोडा त्याच्यापेक्षा जास्त, तर ह्याला सगळं काय म्हणायचं? स्पुरियस ड्रग म्हणायचं याला, ठीक आहे. याला काय म्हणायचं? स्पुरियस ड्रग. त्याच्यानंतर बघा, ड्रग इन्स्पेक्टर. हे बघा, आयुर्वेदा सिद्धा युनानी ह्याच्या अंडर सेक्शन 33G च्या अंडर जो व्यक्ती अपॉइंट केला असतो त्याला ड्रग इन्स्पेक्टर म्हणायचं. बघा, आयुर्वेदा सिद्धा आणि युनानी साठी सेक्शन काय आहे? 33G च्या अंडर जो अपॉइंट केलाय त्याला ड्रग इन्स्पेक्टर म्हणायचं. आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, अदर ड्रग अँड कॉस्मेटिक जे आहेत, म्हणजे ॲलोपॅथिक जे आहेत, त्याला जो अपॉइंट केलाय त्याला सेक्शन येईल. म्हणजे बघा, जर तुम्हाला प्रश्न विचारला ड्रग इन्स्पेक्टर फॉर एनी अदर ड्रग अँड कॉस्मेटिक, ड्रग और कॉस्मेटिक साठी किंवा ॲलोपॅथिक साठी ड्रग इन्स्पेक्टर अपॉइंट केला जातो कोणत्या सेक्शन खाली? सेक्शन 21. आणि आयुर्वेदा सिद्धा आणि युनानी साठी ड्रग इन्स्पेक्टर अपॉइंट केला जातो 33G च्या अंडर. हे एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या सेक्शनच्या अंडर तो अपॉइंट केला जातो, ठीक आहे. गव्हर्नमेंट अनालिसिस बघा, तसं सेम गव्हर्नमेंट अनालिसिस युनानी सिद्धा आणि आयुर्वेदासाठी जो गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे वो सेक्शन 33F, तो काय? सेक्शन 33F च्या अंडर काय केला जातो? अपॉइंट केला जातो. म्हणजे तुम्हाला विचारतील, गव्हर्नमेंट अनालिस्ट फॉर आयुर्वेदा सिद्धा आणि युनानी अपॉइंटेड अंडर सेक्शन 33F च्या अंडर, आणि ॲलोपॅथिक साठी म्हणजे ड्रग अदर एनी अदर ड्रग अँड कॉस्मेटिक, म्हणजे ॲलोपॅथिक साठी कोणत्या सेक्शन साठी? सेक्शन 20, ठीक आहे, 20 सेक्शन साठी, ठीक आहे. तर हे सेक्शन तुम्ही काय करायचे एमसीक्यू एक्झाम साठी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतरचे आहे ड्रग स्टोअर्ड, ठीक आहे. ड्रग स्टोअर्ड म्हणजे काय? बघा, लायसन प्रिमायसेस फॉर सेल ऑफ ड्रग विच डू नॉट रिक्वायर द सर्व्हिस. क्वालिफाईड पर्सनची गरज नाहीये पण सेल होत आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? ड्रग स्टोअर. लक्षात घ्या, क्वालिफाईड पर्सनची गरज नाही, हे एमसीक्यू मध्ये विचारतात